अवॉर्ड आम्ही आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये इथे देणार आहोत प्रथमेश पवार यांना वेल प्लेड यश बी श लायन्स वेल प्लेड प्रथमेश पवार मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे त्यांना प्रेझेंटेशन बॉक्समध्ये दिला जाईल फोर्टी फाय नॉट आउट तो मिस्टर हमीद हमारे प्रेजेंटेशन बॉक्स में उनके जानिब से यहाँ पर मान मैच का पुरस्कार दिया जाएगा बल्लेबाज प्रथमेश पवार को नाना वेल प्लेट 45 रनों की यहाँ पर पारी के लिए प्रथमेश पवार ने और यहाँ पर जीत दिलाई है अपनी टीम यश बी सी छत्तीसगढ़ को शिव भाई भी इस मुकाबले का आनंद लेते हुए लुफ्त लेते हुए उनका भी हम स्वागत करेंगे प्रथमेश भरपूर असे प्रेक्षक सध्या इंडियामधून जुळले होते स्पर्धा पाहण्यासाठी महत्त्वाची मॅच होती इलेव्हन वॉरियर्स इंडिया एक मोठा संघ होता त्या टीमच्या विरुद्ध पंचेचाळीस रनची इनिंग आणि ती देखील चेस करत असताना आज ज्या पद्धतीने विराट कोहली बॅटिंग करतो इंडिया टीमसाठी आठवणी तर भरपूर ताज्या करून दिल्या कारण मिडविकेटला पुल स्ट्रोक षटकार एक्स्ट्रा कवरला कवर, कवर ड्राईव्ह आणि जे तुझ्या बॅटमधून स्ट्रोक आलेत आणि या प्रदर्शनाच्या बाबतीत तू काय म्हणशील ही इनिंग भरपूर दिवसानंतर जुना प्रथमेश पवार सर्वांना पाहायला मिळाला कारण मागच्या वर्षी दोन मॅन ऑफ द सिरीजच्या ट्रॉफीज तू जिंकल्या दोन बाईक तू एक मध्य प्रदेशला त्यानंतर रत्नागिरीला ही इनिंग किती महत्वपूर्ण होती तुझ्यासाठी पहिल्यांदा तर मी आमचे स्पॉन्सर शिवूबाई यांना थँक्यू म्हणून कारण त्यांनी मला चान्स दिला इथे खेळायचा आणि ही इनिंग तर खूप महत्त्वाची होती कारण नॉकआउट स्टेज आहे आणि ह्या स्टेजला तुम्हाला चेस करताना थोडंसं फोकस राहिला पाहिजे आणि पेशन्सनेच बॅटिंग करायला पाहिजे तर श्रेयसदा आणि मी पहिले तीन ओवर खूप चांगले खेळलो हो कारण इथे नवीन बॉलला रन्स करणं थोडं डिफिकल्ट आहे कारण हवा उलटी सुलटी फिरत असते कधी लेफ्टीला होते कधी राईटीला होते तर दोघांनी पण आम्ही चांगला स्टार्ट दिला तेव्हा एक प्लॅटफॉर्म बिल्ड झाला नंतर एकदा जुना बॉल झाला की इझी आहे तिथे शॉर्ट्स खेळायला इझी एकदा सेट झाल्यावर बॅट्समॅन सगळे शॉर्ट्स खेळू शकतो आणि आता बघू होपफुली आम्ही सेमीफायनलला पण मी हेच प्रयत्न करेन की माझ्या टीमला थ्रू करीन फायनलसाठी प्रथमेश इथून एक एक पाऊल तुम्हाला टाकायचं आहे प्रत्येक स्टेजवर इम्पॉर्टंट मॅच तुमच्या हो समोर येते फायनलसाठी कुठली रणनीती घेऊन तुम्ही मैदानामध्ये उतरल आणि या स्पर्धेच्या बाबतीत तुम्ही काय म्हणाल अशा पद्धतीने इंटरनॅशनल क्रिकेटचा अनुभव तुम्ही सातत्याने खेळताना पाहतोय आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या स्पर्धा तुम्ही इंटरनॅशनल लेवलच्या खेळत आहे परंतु ही स्पर्धा या मैदानामध्ये होते आणि एक चांगलं पारितोषिकाची स्पर्धा इंडियामधून तुम्ही खेळण्यासाठी इथे आलात तर कादरभाई यांच्या बाबतीत तुम्ही काय म्हणाल नक्कीच कादरबाईनी खूप चांगली टुर्नामेंट ऑर्गनाईज केली गेल्या अशी स्टेडियमला होती या अशी आयडियल ग्राउंडवर आहे पण चांगलं आहे कारण जशी तिकडे होती तशीच इथे पण त्यांनी प्रयत्न केला की चांगलं ऑर्गनाईज करायचं आणि आता फुटबॉलचा वर्ल्ड कप असल्यामुळे तिकडे स्टेडियम मिळाला नाही मी असं ऐकलं आहे त्याच्यामुळे पण ही स्टे टुर्नामेंट खूप चांगली ऑर्गनाईज केली आहे त्यांनी आणि होपफुली इथे सगळ्या पब्लिकला अजून चांगल्या मॅचेस बघायला भेटतील कारण अजून ह्याच्या पुढे पण सहा टीम्स आहेत त्या खूप चांगल्या आहेत आणि इंडियातनं पण चांगल्या टीम्स आलेल्या आहेत खेळायला सो होपफुली पब्लिकला इथे खूप चांगल्या मॅचेस बघायला भेटतील It's a how up, Nana Pawar, Nana Yamatsa, man of the match. खूप चांगली इनिंग त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली त्याच्या बॅटमधून पंचेचाळीस धावांचा खेळ यश बिशा लायन छत्तीसगडचा विजय विजयाचा जल्लोष वाघाची दहाड त्याच्या नंतर त्याला पाहायला मिळाली खूप चांगली बॅटिंग करत असताना संपूर्ण संघ इथे जिंकलाय एलिव्हन वॉरियर्स संघ या स्पर्धेच्या बाहेर गेला नॉकआउट स्टेजची दुसरी क्वार्टर फायनल आम्ही तुमच्यापर्यंत तो थोड्याच वेळात घेऊन येतो पाहत राहा ऐकत राहा हनन प्रीमियर लीग सीझन फोर टू थाउजंड नाईन्टीन थँक्यू सेव्हन्टी